एफडीच्या तस्करीसाठी रस्ते मार्गाचा वापर करणाऱ्या तस्करांनी आता रेल्वेतील कोच अटेंडंटचा वापर करणे सुरू केले आहे. शनिवारी गुन्हे शाखेच्या एमडी पीएस पथकाने 24 लाखाच्या एमडी जप्त केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य तस्कर अद्यापही फरार आहेत. शहरात 3 आरोपीकडे मोठ्या प्रमाणात एमडी पावडर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाला मिळाली. पोलिसांनी आतिश लक्ष्मण बागडे 28 वर्ष अजनी रेल्वे कॉलनी, गौरव उर्फ सागर शेषराव कटारे 25 वर्ष टिमकी भानखेडा चौक तहसील यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळून 241 ग्रॅम 5 मिली एमडी आढळला. त्या पावडरची किंमत 24,15,000 इतकी आहे. पोलिसांनी या आरोपीकडून 2 मोबाईल फोन, मोटरसायकल, मोपेड लोखंडी कुकरी असा 25,46,000 मुद्देमाल जप्त केला. या रॉकेटचा सूत्रधार विशाल विजय मेश्राम, त्याचा भाऊ विक्रांत मेश्राम, साथीदार शुभम खापेकर आणि यश माथानीकर हे फरार आहेत. विशाल मेश्राम आणि त्याचा भाऊ विक्रांत हे या रॉकेटचे सूत्रधार आहे. ते बऱ्याच दिवसापासून अंमली पदार्थाची तस्करी करत होते. विशालवर अंमली पदार्थ विक्रीसह 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. नागपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत आमचे एनडीपीएस पथकानं ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबईवरून एक व्यक्ती एमडी घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एमडी जप्त करण्यात आलेला आहे. जवळजवळ ते 24 लाख रुपयाचं इतकं एमडी आहे आणि तो व्यक्ती मुंबईवरून घेऊन नागपूरमध्ये घेऊन काही लोकांना देणार होता. त्या लोकांची नावं सुद्धा निष्पन्न झालेली आहे. त्याच्यामध्ये सध्या 2 आरोपी अटक केलेले आहेत. अतिश बागडे आणि गौरव उर्फ सागर कटारे असे 2 आरोपी अटक केलेले आहेत. बाकी 4 आरोपींचा शोध निष्पन्न झालेला आहे. त्यांचा शोध घेणं चालू आहे. या कारवाईमध्ये साधारण 25,86,000 इतका एकूण मुद्देमाल जप्त झालेला आहे.